नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक आणि पेपर दोन यामध्ये 2013 ते 2019 यामधील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण आपण पाहणार आहोत. एक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह उत्तर हे आपण यामध्ये परक्रमांक पहिला यामधील परिसर अभ्यास 2017 यामधील प्रश्नपत्रिका आपण पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नपत्रिका यासाठी पाहिजे आहे की जर आपण एकूणच जर 2013 पासून ते 2018 पर्यंतच्या जर प्रश्नपत्रिका बघितल्या तर 19 मध्ये त्याच्या जास्तीत जास्त प्रश्न हे यामागचेच प्रश्न हे बरेचसे विचारलेले आहेत. आपल्याला रिपिटेशन कशा पद्धतीचं होतं किंवा त्याचा विश्लेषणात्मक जर अभ्यास केला तर आपल्याला TET साठी हा उपयोगी ठरू शकतो. हिरोडॉटस, चार्ल्स डार्विन, थ्युसिडाइज, होमर. उत्तर आहे हिरोडॉटस. हडप्पा संस्कृतीचं वैशिष्ट्य खालीलपैकी कोणतं? नगररचना व स्थापत्य अत्यंत प्रगत होते. ही एक प्राचीन संस्कृती होती. या संस्कृतीत मंदिरे आढळत नाही. फक्त अ व ब, फक्त ब व क, फक्त अ व क, तिन्ही अ ब क. उत्तर आहे अ ब क, तिन्ही बरोबर आहे. हडप्पा संस्कृतीच्या लोकांची घरं ही भाजक्या विटा, कच्च्या विटा आणि दगड यापासून बनवलेली होती. सांडपाण्याची व्यवस्था देखील उत्तम करण्यात आली होती. हडप्पा संस्कृतीतील मुद्रा प्रामुख्याने चौरस आकाराच्या. मुद्रांमध्ये विविध प्राण्यांच्या आकृत्या आहेत. काही मुद्रांमध्ये जहाजांची चित्र आहेत. पंचदोडोमध्ये महास्नान ग्रह सापडलं. संस्कृतीतील लोक शेती करत होते. विशेषतः कालीबंगामध्ये आपल्याला नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळाला आहे. हडप्पाकालीन कलेचा उत्क्रांतीच्या टप्प्यातील निअंडरस्थल मॅन म्हणजे काय? बुद्धिमान मानव, शक्तिमान मानव, मानव ताटकण्याचा मानव, त्याच्या कुशलतेने वापर करणारा मानव. उत्तर आहे शक्तिमान मानव. हडप्पाकालीन हिंदवी स्वराज्याचा साम्राज्याचा भाग नसलेला प्रदेश किंवा ठिकाण होणारा पर्याय कोणता? पूर तुळजापूर, तमिळनाडू ते वेल्लोर व धारवाड, कर्नाटकातील बेळगाव. उत्तर आहे बरहानपूर व तुळजापूर. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हते तर ते साऱ्या राष्ट्राचे होते. त्यांचे आपल्या देशावर फार प्रेम होते आणि मानवी सद्गुणाचे ते साक्षात प्रतीक होते असं कोणी म्हटलं? महात्मा ज्योतिबा फुले, पंडित जवाहरलाल नेहरू, लाला लजपतराय, रवींद्रनाथ टागोर. उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. भारतीय आरमाराचे जनक कोणाला मानतात? टिपू सुलतान, सम्राट अकबर, नवाब सिराजुद्दौला, राजा शिवछत्रपती. उत्तर आहे राजा शिवछत्रपती. पैठण, संत एकनाथ, नरसी डॅश डॅश, संत निळोबा, संत नरहरी, संत नामदेव, संत निर्मळाबाई. उत्तर आहे संत नामदेव. मी संदर्भात ज्यावेळेस आपण पाहतो त्यांनी महानुभव पंत स्थापन केला आणि लिला चरित्र ग्रंथ लिहिला. संत नामदेवांचं मूळ गाव नरसी अभंगानी कीर्तन. त्यांचे हिंदी भाषेमधील पद आजही गुरुग्रंथ साहिब या ग्रंथांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. संत ज्ञानेश्वरांचा जन्म आपेगावमध्ये झाला. त्यांनी ज्ञानेश्वरी हा मराठी भाषेतून ग्रंथ लिहिला आणि पुण्याजवळ आळंदी या ठिकाणी त्यांनी समाधी घेतली. संत एकनाथांनी अभंग ओव्यानी भारुडं लिहिली. देहूगावचे तुकाराम गाथा ही त्यांनी लिहिली. समर्थ रामदास हे गोदावरी काठच्या जामचे आहेत. मूळ त्यांचं नाव नारायण. त्यांचा जो ग्रंथ आहे तर तो म्हणजे दासबोध. कर्तव्यापुढं शिवराय नाते गोते मानत नसत या वाक्याशी संबंधित स्पष्टीकरण देताना विद्यार्थ्यांना शिक्षक कोणाचा दाखला देतील? धनाजी जाधव, रानोजी शिंदे, हंबीरराव मोहिते, बाबाजी नाईक निंबाळकर. उत्तर आहे बाबाजी नाईक निंबाळकर. शिवरायांच्या काळात घोडदळ या सैन्यदलाशी संबंधित संबोधन किंवा पद कोणते? बारगी, नाईक, जुमलेदार, हवालदार. तर याचं उत्तर आहे बारगीर. महाराजांच्या लष्कराची विभागणी दोन भागांमध्ये होती. एक पायदळ, दुसरं घोडदळ. पायदळांमध्ये सर्वात लहान जो गट आहे, जो 10 सैनिकांचा जो गट आहे, त्याच्यावर एक नाईक हे पद असायचं. या नायकांच्यावर हवालदार हा अधिकारी असायचा. 5 नायकांवर 1 हवालदार, 2 हवालदारांवर 1 जुमलेदार आणि या जुमलेदारांचा ज्या प्रमुख आहे त्याला सरनौमत म्हटलं जातं. तो पायदळामधला सर्वोच्च अधिकारी. घोडदळामध्ये 2 प्रकारचे घोडेस्वार होते. एक शिलेदार आणि दुसरा बारगीर.
शिलेदाराकडे स्वतःचा घोडा होता आणि हत्यारं होती. बारगिरांना सरकारकडून घोडा व हत्यार दिली जात असे. पायदळातील अधिकाऱ्यांसारख्या श्रेणी होत्या. पायदळातील सरनौबत हा सर्वोच्च अधिकारी आहे, ज्यामध्ये नेताजी पालकर, प्रतापराव गुजर, आंबेराव मोहिते हे सरनाईक. बहिर्जी नाईक हा हेर खात्याचे प्रमुख होते. भारतीय संविधानानुसार खालील पर्यायातील कोणता मूलभूत अधिकार नाही? शैक्षणिक व सांस्कृतिक अधिकार, मानव अधिकार, धर्मस्वातंत्र्याचा अधिकार, घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार. उत्तर आहे मानव अधिकार. किमान 17 व कमाल 38 ही सदस्य संख्या कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेत आहे? नगरपंचायत, ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगर परिषद. आपण ग्रामपंचायतीची जर सदस्य संख्या पाहिली तर किमान 7 ते जास्तीत जास्त 17, पंचायत समितीमध्ये 15, किमान जास्तीत जास्त 45, जिल्हा परिषदेमध्ये किमान 50, कमाल 75, नगरपंचायतीमध्ये किमान 9, कमाल 15, नगर परिषदेमध्ये किमान 17, कमाल 38, महानगरपालिकेमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणानुसार असते. खालील पर्यायातील राज्यपालाशी संबंधित विसंगत बाब कोणती? राज्याचे कार्यकारी प्रमुख असतात, राज्याबाहेरील व्यक्ती असतात, राज्याच्या कार्यकारी मंडळात समावेश असतो, राज्याच्या मुख्यमंत्र्याची नेमणूक करतात. उत्तर आहे राज्याचे कार्यकारी प्रमुख असतात. तंतुमय पदार्थ नसणारा पर्याय कोणता? पालेभाज्याचे सूप, धान्याचा कोंडा, गव्हाची पेज आणि लोणी. उत्तर आहे लोणी. जसं आपण पाहतो की कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, जीवनसत्व, खनिजे आणि तंतुमय पदार्थ हे अन्नातली पोषक तत्वाचे प्रमुख प्रकार आहेत. ज्याच्यामध्ये स्निग्ध पदार्थामध्ये तेल, तूप, लोणी आहे. प्रथिनांमध्ये जर आपण पाहिलं तर कडधान्य, दूध व दुग्धजन्य पदार्थ, मांस, अंडी. खनिजांमध्ये असेंद्रिय पदार्थांची गरज असते, त्याला खनिज असं म्हटलं जातं. राधानगरी व कर्नाळा हा गट प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे? जैवविविधता, राष्ट्रीय उद्याने, अभयारण्य आणि शरणवने. उत्तर आहे अभयारण्य. अभयारण्यामध्ये जर आपण पाहिलं तर कर्नाळा हे रायगडमध्ये येतं, नांदूर मधमेश्वर हे नाशिकमध्ये येतं, जायकवाडी हे औरंगाबादमध्ये, माळढोक हे अहमदनगर आणि सोलापूरमध्ये येतं. काळी मृदा या प्रकारच्या मृदेचं वैशिष्ट्य गुणधर्म नसणारे विधान खालील पर्यायातील कोणतं? ग्रॅनाइट व नीस प्रकारच्या खडकांचा अपक्षय होऊन या मृदेची निर्मिती होते. टिटॅनिफेरस आणि मॅग्राटाईट या घटकद्रव्यामुळे काळा रंग प्राप्त होतो. पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त आहे या मृदेला रेगूर मृदा असेही म्हणतात. उत्तर आहे ग्रॅनाइट व नीस प्रकारच्या खडकांचा अपक्षय होऊन या मृदेची निर्मिती होते. काळी मृदा ही बेसॉल्ट खडकाचा अपक्षय होऊन या मृदेची निर्मिती झाली. यामध्ये याला टिटॅफेरस मॅग्नाइट हा घटक असल्यामुळं याला काळा रंग प्राप्त झाला आहे. या मातीमध्ये चुनखडी, पोटॅश, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम या द्रव्याचे प्रमाण जास्त आहे. ही मृदा जी आहे तर अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, अहमदनगर, धुळे आणि जळगाव या जिल्ह्यामध्ये आढळते. गाळाची मृदा सततच्या संचयनामुळं नदी खोऱ्याच्या सकल भागामध्ये, विशेषतः पूर मैदानात ही मृदा आढळते. त्याचा लहान पोत असल्या पाण्याची सहज उपलब्धता असल्यामुळं नवीन गाळ येत राहिल्यानं ही मृदा ही सुपीक आहे. तांबडी जी पिवळसर मृदा अतिप्राचीन काळातील ग्रॅनाइट आणि नीस प्रकारच्या खडकांचा अपक्षय होऊन तांबडी मृदा तयार होते. ही विशेषतः चुनखडी, कार्बोनेट, फॉस्फरस ॲसिड, सेंद्रिय द्रव्य, पोटॅशचं अल्प प्रमाण आहे. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये आढळते आणि या मृदेमध्ये बाजरी, भुईमूग, बटाटे आणि भात हे पिकवलं जातं. महाराष्ट्रातील जलसिंचन क्षेत्राचा विचार करता सर्वसामान्य जलसिंचन साधनांच्या वापरानुरूप योग्य चढता क्रम दर्शवणारा पर्याय कोणता? उपसा, तलाव, विहीर, कालवा. उपसा, तलाव, कालवा, विहीर, तलाव,
तलाव उपसा कालवा विहीर, तलाव उपसा विहीर कालवा। उत्तर आहे उपसा तलाव कालवा आणि विहीर, कारण विहीर ही 55% कोकणात, जलसिंचनामध्ये विहिरीचं 55% कोकणात विहिरी कमी आहेत, अहमदनगर जिल्ह्यामध्ये सर्वात अधिक आहे। कालव्यांमध्ये 22.5% सह्याद्री पर्वतातील पूर्व उतारावरील नद्यांमधून कालवा काढणं हे शक्य झालं। पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कालवे आहेत। तलावांमध्ये 3.5 भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये तलाव जास्त आहेत। उपसा सिंचन हे 8% आहे, नदी तलाव धरणं यातील पाणी उपसणं। खालील पर्यायातील अक्षवृत्त व रेखावृत्त यांचं वैशिष्ट्य कोणतं? 0 अक्षवृत्त उत्तर ध्रुव, 0 अक्षवृत्त म्हणजे उत्तर ध्रुव, मूळ रेखावृत्त म्हणजे बृहद वृत्त। अक्षवृत्ताची लांबी समान व रेखावृत्ताची लांबी ही असमान असते। अक्षवृत्ताची लांबी असमान व रेखावृत्ताची लांबी समान असते। उत्तर आहे अक्षवृत्ताची लांबी ही असमान व रेखावृत्ताची लांबी ही समान असते। पृथ्वीवर प्रत्येकी 1 आकाराने एकूण 181 अक्षवृत्त काढता येतात। 0 अंशाचे विषुववृत्त, 0 ते 90 उत्तर गोलार्धातील 90 अक्षवृत्त, 1 ते 90 अशी दक्षिण गोलार्धातील 90 अक्षवृत्त। रेखावृत्तांमध्ये 1 प्रत्येकी 1 अंतरानं 360 रेखावृत्त काढता येतात। प्रामुख्यानं दंडकारण्य या नावाने ओळखला जाणारा प्रदेश कोणता? छत्तीसगड राज्याचा दक्षिण भाग आणि ओडिशा राज्याचा नैऋत्य भाग, छत्तीसगड राज्याचा मध्य आणि ओडिशा राज्याचा पश्चिम भाग, कर्नाटकचे पठार, गरजात डोंगर। उत्तर आहे छत्तीसगड राज्याचा दक्षिण भाग आणि ओडिशा राज्याचा नैऋत्य भाग। दंडकारण्य म्हणून ओळखला जातो, दंडकारण्य मध्य भाग हे उंचावलेले पठार असून त्याची उंची ही 700 ते 800 मीटर आहे। या पठारावरचं इंद्रावती नदीमुळं प्रत्यक्षात 2 भाग झालेत। इंद्रावती पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते आणि दंडकारण क्षेत्र हे लोहखनिजाच्या साठ्यासाठी प्रसिद्ध आहे। सखोल शेती या शेती प्रकाराशी संबंधित बाबी खालीलपैकी कोणत्या? शेतीचा लहान आकार, मर्यादित यांत्रिकीकरण, मनुष्यबळाचा किमान वापर, फक्त ब व क, फक्त अवक तिन्ही अबक। उत्तर आहे अबक। मध्य प्रदेशाच्या सीमांशी लागून संलग्न महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट कोणता? गडचिरोली गोंदिया, अकोला जळगाव, वर्धा नाशिक, धुळे बुलढाणा। उत्तर आहे धुळे बुलढाणा। जसं आपण महाराष्ट्राच्या सरहद्दी जर पाहिल्या तर वायव्येला गुजरात राज्य आहे, ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, दादरनगर हवेली आणि पालघर हे वायव्य सरहद्दी आहेत। उत्तरेला मध्य प्रदेश आहे, नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया। पूर्वेला छत्तीसगड राज्य आहे, गोंदिया, गडचिरोली आहे। आग्नेयेला तेलंगणा राज्य आहे, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड। दक्षिणेला कर्नाटक आहे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, नांदेड आणि लातूर। गोवा हे राज्य, सिंधुदुर्ग। खालील पर्यायातील मत्स्यवर्ग या गटात न बसणारा सजीव कोण? डॉगफिश, तारामासा, इलेक्ट्रिक रे, फ्लाइंग फिश। उत्तर आहे तारामासा। खालील पर्यायातील विषाणूपासून होणाऱ्या रोगाची जोडी कोणती? हिपॅटायटिस क्षय, रेबीज, टायफॉइड क्षय, टायफॉइड, हिपॅटायटिस, रेबीज। उत्तर आहे हिपॅटायटिस, रेबीज। आपण रोगांचं वर्गीकरण आणि रोग जर पाहिले तर जसं की संसर्गजन्य रोग हा क्षय, नायटा, अमांश, घटसर्प आणि पोलिओ आहे। असंसर्गजन्य रोगांमध्ये मधुमेह आणि कर्करोग आहे। विषाणूजन्य पासून होणारे देवी, पोलिओ, कांजण्या, स्वाईन फ्लू, एड्स, सॉर्स, डेंगू, कर्करोग, रेबीज, चिकनगुनिया। जीवाणूद्वारे होणारे कुष्ठरोग, कॉलरा, न्यूमोनिया आणि क्षय। दूषित पाण्यापासून होणारे कॉलरा, विषमज्वर, अतिसार, कावीळ आणि जंत आहे। हवेतून पसरणारे सर्दी, खोकला, क्षय, घटसर्प आणि इन्फ्लुझा। कीटकामार्फत पसरणारे अतिसार, अमांश, पटकी, मलेरिया, हत्तीरोग, नार्वा आणि प्लेग।
कवकापासून होणारे गजकरण आणि चिखल्या संसर्गजन्य रोगांमध्ये खरूज, इसब आणि गजकरण. मेलेल्या जनावराच्या आतड्यापासून बनवलेल्या तातेचा उपयोग कोणता? शस्त्रक्रियानंतरच्या जखमा शिवणे, साबण बनवणे, ग्रीसची निर्मिती करणं, गोंद म्हणून उपयोग करणं. उत्तर आहे शस्त्रक्रियानंतरच्या जखमा शिवणं. प्रामुख्यानं मानवी शरीरास संरक्षण देणारे आणि नियंत्रण ठेवणारी पोषण द्रव्य कोणती? जीवनसत्वे व प्रथिने, प्रथिने व खनिजे, जीवनसत्वे व खनिजे, मेद व खनिजे. उत्तर आहे जीवनसत्वे व खनिजे. लहान आतड्यास लहान आतडे असे संबोधले जाते कारण लहान आतड्याची लांबी मोठ्या आतड्यापेक्षा कमी असते. लहान आतड्याचा व्यास मोठ्या आतड्याच्या तुलनेत कमी असतो. लहान आतडे हा अन्ननलिकेचा सर्वात कमी लांबीचा भाग आहे. लहान आतडे पोटात अतिशय कमी जागा व्यापते. उत्तर आहे लहान आतड्याचा व्यास मोठ्या आतड्याच्या तुलनेत कमी असतो. लहान आतडे सुमारे 10 मीटर लांब असून ते प्रामुख्याने अन्नाचं पचन शोषण करतं आणि लहान आतड्यांमध्ये अन्नांमध्ये 3 पाचक रस मिसळतात. मोठ्या आतड्यांची लांबी जर पाहिली तर 1.5 मीटर असते. येथे फक्त पाण्याचे शोषण आणि मोठ्या आतड्याच्या सुरुवातीच्या भागात अपेंडिक्स हा छोटासा भाग त्याला जोडलेला असतो. प्रकाशाच्या परिवर्तनाशी संबंधित नैसर्गिक घटना खालीलपैकी कोणत्या? वाळवंटातील मृगजळ, पावसाळ्यात दिसणारे आकाशातील इंद्रधनुष्य आणि ताऱ्यांचे लुकलुकणे. फक्त अ व ब, फक्त ब व क, फक्त अ व क आणि तिन्ही अ ब क. उत्तर आहे तिन्ही अ ब क. निसर्गात सापडणारे ग्रॅफाइट हे डॅश डॅश नसते. अधातू, काळे, कठीण, सुवाहक. उत्तर आहे कठीण. खालील कारण आणि परिणाम लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. कारण पाणी हे मिश्रण आहे. परिणाम पाण्याचे गुणधर्म हायड्रोजन व ऑक्सिजन यांच्या गुणधर्मापेक्षा भिन्न आहेत. फक्त अ, फक्त ब योग्य, दोन्ही अ व ब योग्य, दोन्ही अ व ब अयोग्य आणि पर्याय आहे फक्त ब योग्य. परिसंस्थेतील अन्नसाखळीतील पोषणद्रव्ये एका पातळीकडून दुसऱ्या पातळीकडे संक्रमित करण्याचे कार्य करणारा महत्त्वाचा घटक खालील पर्यायातील कोणता? वाळवी, आळ्या, बुरशी, शेलफिश. उत्तर आहे बुरशी. विद्यार्थी मित्रांनो, हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.